सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। सहकारी आणि खासगी दूध संघाने गाईच्या दुधाचे दर कमी केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे। सहकारी व खासगी दूध संघाने गाईच्या दुधाचे दर 2 ते 3 रुपयांनी कमी केले आहेत। याच निषेधार्थ आज शेतकरी संघटनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। महाराष्ट्र शासन गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देत होतं, त्यामुळे सहकारी व खाजगी दूध संघांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर दर देत होते। महाराष्ट्र शासनाने 31 जानेवारी अखेर ही योजना बंद केली, त्यामुळे सांगली कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध आणि गाईचे दूध दरात 2 ते 5 रुपये प्रति लिटर कपात केली आहे। नगर वगैरे भागामध्ये गाईच्या दुधाला फक्त 17 ते 18 रुपये लिटर, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। तूप ओलवण्याचे दर हे वाढलेले आहेत आणि तर गाईच्या दुधाचे दर वाढवायचं सोडून ह्या सर्व दूध संघांनी दुधाचे दर कमी केलेले आहेत। गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 21 ते 22 रुपये येतो आणि आता जे शासन दूध संघाने दर दिलेले आहेत त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे। तरी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर द्यावा यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन करीत आहोत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।